हॅलो फ्रेंड, मी प्राध्यापक गणेश पिंगळे. स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर. जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ आपण सर्वात आधी पाहू शकाल. तर सुरू करूया आजचा टॉपिक. सराव संच 1.4 मधील पाचवे उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे. दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. तर या ठिकाणी आपल्याला दोन समरूप त्रिकोण दिलेले आहेत. समजा त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे आणि या दोघांचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग. कारण दोन त्रिकोण समरूप आहे म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार या ठिकाणी त्यांच्या संगत बाजूंचा वर्ग आपण घेतलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी आहे 225 आणि एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर आहे 81 आणि इकडे ए बी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग. त्यानंतर आता दोन्ही बाजूचे आपण वर्गमूळ काढायचे आहेत म्हणून ए बी छेद पी क्यू बरोबर 225 चा वर्गमूळ 15 आणि 81 चा 9. परंतु या ठिकाणी आता आपल्याला पी क्यू दिलेला आहे. पी क्यू आर हा लहान त्रिकोण आहे. त्याची एक बाजू आपल्याला दिलेली आहे 12 सेंटीमीटर आणि आपल्याला ए बी काढायची आहे. ए बी छेद पी क्यू दिलेली आहे 12 बरोबर 15 छेद 9 म्हणून ए बी बरोबर 15 × 12 = 9. या ठिकाणी आता आपण 3 ने भाग जातो. 3 × 9 = 12 या ठिकाणी 3 × 1 = 3 आणि 3 × 5 = 15 5 × 4 = 20 सेंटीमीटर म्हणजे मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेंटीमीटर आहे. 10वे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी आस एरिया ऑफ त्रिकोण डी ई एफ बरोबर 1 = 2 असून ए बी बरोबर 4 तर डी ईची लांबी काढा. तर आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे की हे जे दोन त्रिकोण आहेत ते समरूप आहेत. एरिया ऑफ त्रिकोण ए बी त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी ई एफ हे आपल्याला या ठिकाणी समरूप आहेत. म्हणून मग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेयानुसार एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण डी ई एफ बरोबर
आता संगत बाजूंच्या वर्गाच्या प्रमाणामध्ये या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर असते असं आपल्याला हे प्रमेय सांगते. मग आता या ठिकाणी या त्रिकोणांच्या आपल्याला संगत बाजू घ्यायच्या आहेत. ए बी चा वर्ग आणि डी ई चा वर्ग. परंतु आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण डी ई एफ यांचा आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर दिलेलं आहे एकास दोन. एक छेद दोन बरोबर ए बी आपल्याला दिलेला आहे चार. चारचा वर्ग छेद डी ईचा वर्ग. आता अगोदर यांचा वर्ग करायचा. एक छेद दोन बरोबर चारचा वर्ग सोळा आणि डी ई वर्ग. म्हणून या ठिकाणी आता तिरपा गुणाकार करायचा आहे. डी ई वर्ग बरोबर सोळा गुणेला दोन. त्यानंतर आता याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. डी ई वर्ग आहे, आपल्याला डी ईची लांबी काढायची आहे. म्हणून या ठिकाणी डी ई आपल्याला घ्यायचा आहे, त्याचा वर्गमूळ या ठिकाणी काढायचा आहे. वर्गमुळात सोळा गुणेला वर्गमुळात दोन बरोबर सोळाचा वर्गमूळ चार आणि वर्गमुळात दोन. म्हणजे या ठिकाणी डी ईची लांबी निघालेली आहे चार वर्गमुळात दोन. सातवे उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आकृतीमध्ये रेख पी क्यू समांतर रेख डी ई. पी क्यू समांतर रेख डी ई. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू या बरोबर वीस चौ एकक. जर पी एफ बरोबर दोन डी पी आहे तर एरिया ऑफ चौकन डी पी क्यू ई काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. तर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि आपल्यालाही पूर्ण करायची आहे. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एफ आपल्याला दिलेला आहे वीस चौ एकक आणि पी एफ बरोबर दोन डी पी. या ठिकाणी डी पी बरोबर एक्स जर आपण मानल्यास पी एफ होईल दोन एक्स. पुढे आपल्याला दिलेला आहे डी एफ. आकृतीमध्ये बघा डी एफ बरोबर डी पी अधिक पी एफ. म्हणजे या ठिकाणी येईल पी एफ. आता डी पी किती आहे एक्स आहे आणि पी एफ किती आहे दोन एक्स. म्हणजे या ठिकाणी डी एफ किती निघालेला आहे तीन एक्स. त्यानंतर त्रिकोण एफ डी ई व त्रिकोण एफ पी क्यू मध्ये कोण एफ डी ई कोण एफ डी ई एकरूप कोण. आता पुढे दिलेला आपला संगत कोण. तर कोण डी चा कोण पी हा संगत कोण आहे. म्हणून या ठिकाणी या ठिकाणी येईल कोण एफ पी क्यू. एफ पी क्यू. त्यानंतर पुढे दिलेला आहे कोण एफ ई डी. एफ ई डी म्हणजे हा कोण आणि याचा संगत कोण येईल हा. मग या ठिकाणी येईल एफ ई डी आपल्याला दिलेला आहे, त्याचा संगत कोण एफ क्यू पी. एफ क्यू पी. त्यानंतर आता या ठिकाणी त्रिकोणामध्ये जे दोन कोण आहेत ते कोण एकरूप आहेत. मग या ठिकाणी समरूपतेच्या कोको कसोटीनुसार ते जे दोन त्रिकोण आहेत ते दोन त्रिकोण समरूप होतील. त्रिकोण एफ डी ई समरूप त्रिकोण एफ पी क्यू. कोको कसोटीनुसार त्रिकोण एफ डी ई समरूप त्रिकोण एफ पी क्यू होईल. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई छेद एरिया ऑफ त्रिकोण एफ पी क्यू बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही त्रिकोणांच्या ज्या संगत बाजू आहेत त्यांचा वर्ग या ठिकाणी लिहावा लागेल. तर या ठिकाणी संगत बाजूचा वर्ग आपल्याला लिहायचा आहे डी एफ चा वर्ग आणि या ठिकाणी पी एफ चा वर्ग. त्यानंतर डी एफची किंमत आपण काढली आहे तीन एक्स, तीन एक्सचा वर्ग आणि पी एफची किंमत काढली आहे दोन एक्स, दोन एक्सचा वर्ग. या ठिकाणी एक्स एक्स कॅन्सल होतील, तीनचा वर्ग नऊ आणि दोनचा वर्ग चार. त्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण एफ डी ई बरोबर नऊ छेद चार एरिया ऑफ त्रिकोण
FPQ आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे. FPQ बरोबर आहे 20 चौ एकक, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत 20. त्यानंतर या ठिकाणी आता 4 × 4, 4 × 5, 20, 9 × 5, 45, म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण FDE बरोबर किती आलेला आहे 45 चौ एकक. त्यानंतर आता आपल्याला एरिया ऑफ चौकोन DPQE काढायचा आहे आणि आपल्याला याप्रमाणे दिलेलं आहे की एरिया ऑफ त्रिकोण FDE वजा एरिया ऑफ त्रिकोण FPQ. आता एरिया ऑफ त्रिकोण FDE आपण काढलेला आहे 45, या ठिकाणी येतील 45. त्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण FPQ आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे 20, मग या ठिकाणी 45 वजा 20 25, म्हणजे या ठिकाणी चौकोन DPQE चं क्षेत्रफळ जे आहे ते 25 निघालेलं आहे.